जळगाव शहरातील शासकीय रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची तपासणीची वेळ 8 ते 2 असताना सोमवारी या विभागाच्या काही तपासणी कक्षांना 12 सुमारास कुलूपे लटकलेले दिसले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभारात सुधारणा होत नसून त्यात अजून कलथानपणाची वाढ होत आहे. या रुग्णालयात रोज हजारो गरीब रुग्ण तपासणीसाठी येत असतात, परंतु रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे या रुग्णालयात आलेल्या गरीब रुग्णांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. सोमवारी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची तपासणीची वेळ 8 ते 2 असताना देखील या विभागाच्या काही तपासणी कक्षांना 12 सुमारासच कुलूपे लटकलेली दिसली. आणि महत्त्वाचं म्हणजे की या तपासणी कक्षाच्या बाहेरील लाईट घालवून या भोंगळ कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न येथील प्रशासनाकडून केला जात होता. शासकीय महाविद्यालय जळगाव इथं रुग्णांचे फार दुरावस्था झाली आहे. आताच आपण पाहत आहोत पृष्ठवरून 106 हे पण बंद आहे, इंजेक्शन पुढे 105 हे पण बंद दिसत असून काही डॉक्टर इथं उपलब्ध दिसत नाही. पुढे 114 हे इनोवाईन टेबल सुद्धा बंद आहे. पुढे जाण्याचा आपण पुढे वसती जो आहे जळगाव सिव्हिल हॉस्पिटल इथे 29 जून 2018 दवाखान्यात आला असता उपचार तज्ज्ञ इथं कोणतेही डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि मला त्यांनी तशा प्रकारे सांगण्यात आले. मी त्यांना विचारणा केली असता सांगितले की जे डॉक्टर तुमच्याकडे उपलब्ध नसतील त्यांची लिस्ट हे बाहेर लावण्यात यावी, म्हणजे त्यामुळे रुग्णांचे हाल थांबतील अशा पद्धतीने मी त्यांना मार्गदर्शन. रुग्णालयाची अवस्था अशीच असते का रोज इथल्या हे सगळ्या ओपीडी वगैरे बंद असतात? बरेचसे ओपीडी इथं बंद असतात, फक्त निवासी अधिकारी कधी कधी उपलब्ध असतात. तिथे सगळे आपले इंजेक्शन विभाग 106 पासून 115 पर्यंत जेवढे रूम आहेत सगळे बंद आहे. एकही डॉक्टर मेडिकल ऑफिसर इथं उपलब्ध नाही. पेशंटची फार दुरावस्था झाली असून इथं 29 तारखेला रोजारोग तज्ञ उपलब्ध नव्हता. 1 तास पेशंट रांगेत उभा राहिला तरी त्याला शेवटी माघारी परत जावं लागलं, त्याचा उपचार झाला नाही. डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याचा 1 तास वाया गेला. यापुढे आपल्या दवाखान्यात जे डॉक्टर उपलब्ध नसतील त्यांची लिस्ट दवाखान्याने प्रशासनाने समोर लावी, जेणेकरून रुग्णांना त्रास होणार नाही.